10 तारखेला आम्हाला हा रिसर ताबा आम्हाला आमच्याकडे वर्ग करण्यात यावं असं त्यांना म्हटलं होतं. मात्र दुकानदाराकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्या उलट ह्या दुकानदारांचे दोन गट वेगवेगळ्या यांनी रिट याचिका माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केल्या आणि त्या ज्या याचिका होत्या त्याच्यामध्ये निकाल लागले. 5-1 ₹6,00,000 माननीय उच्च न्यायालयामध्ये भरणा करण्याचा आदेश दिला होता. तसंच दुसरी एक याचिका 30 लोकांच्या एका गटाने टाकली होती, ज्याच्या ह्याच्यामध्ये 15-1-19 $82,00,000 त्यांनी कोर्टामध्ये भरायचे असे माननीय उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. भरल्यास MTDC आपली कारवाई करू शकते. त्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई आज करत आहोत. हे लॉकवर आम्ही सील लावणार आहोत, पंचनामा करून इथे पोलीस आणि तहसील जे आहे तहसीलदार यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष इतर लोकांच्या पूर्ण साक्षीने आम्ही या ठिकाणी पंचनामा करतो आणि हा पंचनामा प्रत्येक दुकानावर लावण्यात येईल. तसेच या परिसरामध्ये येणाऱ्या ज्या प्रवेश आहेत ते आम्ही बंद करतो आहे आणि ते प्रवेश बंद केल्यानंतर तिथे बोर्ड लावतो आहे. तर अशावेळी ह्या हा जो रिस्ट्रिक्टेड क्षेत्र आहे या रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये जो कोणी बेकायदेशीररित्या प्रवेश करेल ह्यांचा प्रवेश आम्ही थांबवू आणि याच्यावर जर कोणी अशा प्रकारचा अवैधरित्या प्रवेश करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे नोंदवण्यात येतील.